नमस्कार, मी सुवर्णा जोशी। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करूया। कोल्हापुरामधून ही मोठी बातमी आहे। कोल्हापूर मराठा समाज आक्रमक झालेला आहे। कोल्हापुरामधून मराठा समाज आक्रमक झालेला बघायला मिळतोय। दसरा चौक भागामध्ये तणावाचं वातावरण आहे। डॉक्टर तन्मय वोरा यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे। वोरा हे सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचे सदस्य आहेत। आरक्षणातील झालेली भरती रद्द करा असं वोरांचं म्हणणं होतं। वोरांच्या रुग्णालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। मराठा समाजातील हे कार्यकर्ते आहेत जे घोषणाबाजी करताना बघायला मिळाले। त्यांच्या हॉस्पिटलबाहेर ही घोषणाबाजी सुरू होती। हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। डॉक्टर तन्मय वोरा यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू झालेलं आहे। वोरा यांच्या रुग्णालयात शिरण्याचा सुद्धा कोल्हापुरात प्रयत्न झाला। कोल्हापूरमधल्या दसरा चौक भागात मराठा समाज आक्रमक झालेला। इथं जे सूर्या हॉस्पिटल आहे आपण वरती पाहतोय त्याचा हा फलक, डॉक्टर तन्मय वोरा यांचं हे हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलच्या विरोधात खरं तर या ठिकाणी हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। थेट रुग्णालयामध्ये मराठा आंदोलक जे ते घुसले होते आणि मी थेट आंदोलकांशी बोलणार आहे। काय नेमकी चूक आहे डॉक्टर वोरा यांची, काय सांगा? ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या रिट दाखल होतं त्यात यांची सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेने मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधात काम केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही मान्य करतो, पण दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ज्या नोकऱ्या देतो म्हणून सांगितलेलं त्यालासुद्धा या तन्मय वोरा आणि त्यांच्या सेव्ह नेशननं लेटर देऊन सांगितलं की यांना कुठल्याही प्रकारच्या नोकऱ्या देऊ नको। अशा पद्धतीनं मराठा समाजाचा यांना अपमान केला आहे। ज्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या ज्यांच्या आरक्षणाचे जनक आहेत त्यांच्या भूमीत राहून मराठा समाजाचा आणि सपोल करा कोल्हापूर जिल्ह्याचा त्यांना अपमान केलेला आहे। त्याला कोल्हापूर आणि मराठा समाज ठेचल्याशिवाय राहणार नाही हेच आपल्या चॅनलच्या वतीने। काय शेवटचा इशारा डॉक्टरांना? डॉक्टरांना एकच इशारा आहे, त्यांनी लेटर विड्रॉ केलं पाहिजे। जे आमच्या 4,500 2014 आणि 2,500 2018 विद्यार्थी आहेत त्यांना नोकरीमध्ये घेऊ नका म्हणून हे लेटर दिलं आहे। त्या लेटरचा जो त्या ऑर्गनायझेशनचा हा डायरेक्टर आहे ते लेटर पहिला विड्रॉ केलं पाहिजे आणि इथून पुढे या ऑर्गनायझेशननं मराठ्यांच्या विरोधात केसेस लढल्या नाही पाहिजेत ही आमची भूमिका आहे। ही भूमिका आपण आतमध्ये पाहतोय। हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। मोठा तणाव या सगळ्या संपूर्ण या रुग्णालय परिसरामध्ये पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीने मराठा समाजानं हे आंदोलन केलं, हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा देखील प्रयत्न केला। संदीप राजकोळकर, न्यूज 18, लोकमत, कोल्हापूर।